हरि ओम श्री राम अंबज्ञ. मी वर्षा विरा कुकीकर, गडिंग्लज उपासना केंद्र. मी 2000 पासून बापूंच्याकडे येत आहोत आणि आम्ही सगळे आमचं सर्व कुटुंब बापूमय आहे. मी माझी आई पण बापूंच्याकडे येते. माझ्या आईला फार मोठा हे मणक्याचा त्रास झाला होता. पाठीमागचे 3 मणके फिरले आणि आम्हाला त्याचं काही समजलं नाही. पण आम्ही हे डॉक्टरांना दाखवत होतो. डॉक्टरांना दाखवलं पण MRI करायला सांगितलं, पण आई आमची MRI करायला तयार होईना. एक दिवस गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता, त्यावेळेला बापूंच्या ह्याच्यात उपासनेत एक MD डॉक्टर येत होत्या. त्या आईला त्या दिवशी जबरदस्तीनं आईला चेक केलं. आज काकी मी नाही तुम्हाला सोडणार, मी चेक केल्याशिवाय बापूंच्याकडे उपासनेला जाणार नाही. त्या दिवशी आईला तिच्या बेडवरती झोपून त्या दिवशी तिला चेक केलं. त्या दिवशी डॉक्टरना ते जाणवलं की पोटाला काहीतरी घट्ट गाठ आहे. त्या म्हणायला लागल्या की काकी तुम्ही उद्या सोनोग्राफी करून घ्या. मग बरं म्हणून सांगितलं. वडिलांना पण सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी काकींची सोनोग्राफी करा. मी सांगतो त्या डॉक्टरांच्याकडे जा आणि सोनोग्राफी करून घ्या. दुसऱ्या दिवशी वडिलांनी आईला सोनोग्राफीसाठी नेलं. सोनोग्राफी केली, त्या डॉक्टरांना थोडं समजलं होतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही MRI करून घ्या आणि ह्याला कोल्हापूरला जाऊन तुम्ही MRI करून घ्या. पोटाच्या इथलं एवढं स्पष्ट समजत नाही. त्यावेळेला वडिलांनी कोल्हा इथं सोय नव्हती MRI करायची. वडिलांनी आईला कोल्हापूरला सोनोग्राफीसाठी नेलं. मग त्या मॅडमनी सांगितलं होतं की ऑर्थोपेडिक डॉक्टर एक पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडे नाही. तिथं ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्याकडे नेलं, MRI केली आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला उद्या रिपोर्ट मिळेल, आज नाही मिळणार. दुसऱ्या दिवशी आई, वडील आणि देसुरे काका असे सगळे गेली. तिथं डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी MRI रिपोर्ट आई आणि ते वडिलांना आणि देसुरे काकांना दाखवलं. सांगितलं की असं असं कंडिशन आहे की जे इथं गाठ झालेली आहे ती 1.5 लिटर पस झालेला आहे पोटाच्या इथं. तो 1.5 लिटर पस आणखी लास्ट स्टेजला आहे. तो जर सकला जरी पाय पडला तरी तुम्ही त्यातनं तो फुटणार. आणि एकतर आई एक्सपायर नाहीतर कमरेत खालून आई म्हणजे लोळी कायमची सांगितलं होतं. त्यातून आम्हाला सगळ्यांनी धीर दिला. तसंच त्यातून आम्ही डॉक्टरना सांगितलं की 2-4 दिवसाची आम्हाला मुदत द्या आणि आम्ही होऊन ॲडमिट होतो. मग सगळ्या देशोरे काका बहीण वगैरे सगळी गेली होती, त्या आले आणि नंतर सगळे पाटणे वहिनी वगैरे म्हणायला गेले की एकदा सुचितदादांना दाखवून बघा. मग आणि सुचितदादांच्याकडे नेलं. सुचितदादांनी सांगितलं की काळजी करू नका, तुम्ही इथून थोडं व्यवस्थित तुमचं होत आहे आणि ऑपरेशन करून घ्या. तिथून आल्यानंतर आईनी ऑपरेशनला तयारी दाखवली. आम्ही कोल्हापूरला नेलं बापूंच्या आशीर्वादानं. बापूंच्या रावाचे जोशी म्हणून होते डॉक्टर. त्या डॉक्टरांनी आईला चेक केलं. ते म्हणायला लागले की तुम्ही तुमचं व्यवस्थित होते. मणके 3 किडले होते. किडलेल्या 3 मणक्यांना काही मी हात लावत नाही, फक्त तुमचा 1.5 लिटर जो पस आहे तो तेवढा काढूया आणि त्यातून तुम्ही व्यवस्थित होता म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर 1.5 लिटर पस काढला आणि तिथून नंतर मग त्यांनी 20 दिवस ठेवून घेऊन गडिंग्लजला पाठवलं. डॉक्टरांनी पूर्ण 6 महिने तिचा बेड रेस्ट सांगितला. बेड रेस्ट केला नाही तर तुमचं मणके 3 किडलेले होते, ते बसून बसून जर हे झाले तर त्याच्यावरती दाब पडून ते तीही मणके तुटतील आणि ते मग नंतर नसातून जाऊन त्याचं पण फार मोठं ऑपरेशन व्हायला लागेल असं या आईनं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग तिने आईने 3-6 महिने बेड रेस्ट घेतली आणि 6 महिन्यानंतर ती काम करू लागली. आता तिला जर बघितलं ना तर तिचं इतकं मोठं ऑपरेशन झालंय असं कुणालाही वाटणार नाही. ती सगळं काम करते. बापू असल्यामुळे आम्हाला बापूंच्या ह्याच्यावरती बापूंनी तिला सगळं व्यवस्थित करून घेतलं. श्रीराम अंबज्ञ.